जयंत पाटील यांची जिरवायची असेल तर 2 कारखान्यातील अंतर कमी करा. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांची जिरवायची असेल तर 2 कारखान्यातील अंतर कमी करा, आम्हालाही कारखाना काढू द्यावा असे रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले. ते आज इस्लामपूर येथील पत्रकार भवन मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, धनपाल माळी, माणिक पाटील, बाळासाहेब कदम, सयाजी पाटील व आनंदराव सरनाईक, फौजी बापू व कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडनं एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे 2017 साली जो देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला होता, तो सर्व शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळाली नव्हती. तर त्याच्या बाबतीमध्ये पात्र शेतकऱ्यांना सर्वांना कर्जमाफी ती मिळाली पाहिजे आणि ज्यांचे कर्ज खातं अजूनही मेल झालेलं नाही तर त्यांना बाकीचा दाखला न मागता तुम्ही त्यांना नवीन कर्ज दिलं पाहिजे. याचा अर्थ असा की हायकोर्टने सांगितलं आहे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज तुम्ही 1,00,000 माफ करा, पात्र शेतकऱ्यांना हे मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे तो सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही विजेचे पीक विजेचे डांब उभे आहेत आणि तान आहेत भीती आहेत वरून तारा गेला तर त्यामुळे जे जमीन बाधित झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.